हॅलो चेक हॅलो चेक वक्रतुंड महाकाय सुरेकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा ओम सर्वमंगल मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील क्रिकेटची पंढरी असलेल्या कुक्षे गावात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगावरती आयोजित छत धनेश चषक वीस चोवीस क्रिकेट या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या दिवसामध्ये मी मनोज कार्वे आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे रसिको आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना इथे रंगतोय विकी कुकसे विरुद्ध अल्फ ते बी पडगा नाणविकेचा कौल झाला आणि कौलमध्ये विकिस्फोटकुकच्या संघाने टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सलामीच्या फलंदाज बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती येत असताना मैदानामध्ये सुफियान आणि सोबतीला सुफियान और अरबान हे जोडी आर ए मैदान में ओपनिंग बॅट्समन्स बॅटर्स आणि हा बॅटल बिग बॅटल असेल कालच्या दिवसामध्ये सुद्धा यजमान संघ धनेश इलेवन खेळला परंतु काही चुकांमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु त्याच गावातील दुसरा संघ इथे खेळताना आपण आता पाहणार आहोत आणि तेच खेळाडू आज आमच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाहू शकता प्रेम पाटील आतिश मागे राज पाटील करण पाटील अंकलेश पाटील अक्षय पाटील Uh, सन्मानिय जुबेर सेख भाई uh, अल्फते बीचे स्पॉन्सर जे आहेत पॅकर आहेत आम्ही आपलं विनंती करतो की या आपण आपण स्टेजवरती येऊ शकता या आपला हार्दिक स्वागत आम्ही करतोय भाई या तीन षटक पंधरा मिनिटात कंप्लीट करा जर सोळा मिनटं लागली तर तुमचा एक खेळाडू आम्ही थर्टिया सर्कलमध्ये आतमध्ये टाकू ही पनिशमेंट असेल आणि हा नियम असणार आहे नऊ वाजून एकेचाळीस मिनटं झालेली आहेत असं समजूया की नऊ बेचाळीसला पहिला चेंडू पडतोय आणि सलामीचा गोलंदाज नेहमीप्रमाणेच बबलू पाटील कल्पेश पाटील सज्ज झालाय समोर बॅट्समन सुफियान नॉनस्टाईकला अरमान अम्पार्स कॉल देअर शानू कुरेशी सर अँड अभिजित सावंत लेट्स प्ले पहिला चेंडू जात असताना ओर द विकेट हाफ बॉल येऊच लाईडला आणि झेलचा प्रयत्न सुद्धा केला होता फॉरवर्ड रिझन कडे क्षेत्रछक तैनात आकाश जोशी फक्त एका धाव्यावरती रोखलं गेलं झेलचा प्रयत्न अजून जोमाने करणं गरजेचं होतं हाफ चान्स फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये त्यालाच बेस्ट ऑफ बेस्ट देणं म्हणतात प्रयत्न तर केला एक धाव मिळाली सुफियन ऑफ द मार्क धाव संख्या अल्फते बी संघाची एक विदाउट एनी लॉस हमीद भाई आपला हार्दिक स्वागत आहे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक हमीद काका वेलकम हा सुद्धा लॉफ केलाय आडव्या बॅटनी चेंडूला धाडलं ऑन लॉंगॉनच्या दिशेने हा फ्लॅट सिक्सर अरमानच्या बॅट मधला हा पहिला सिक्सर आजच्या दिवसातला बी संघासाठी मस्त पद्धतीने स्लॉक हिट केलं होतं स्लॉक मध्ये घेतलं स्लॉट मध्ये घेतलं आणि बबलू पाटील वरती आक्रमण सुरू केलंय फलंदाज अरमान ने लेफ्ट हँड बॅट्समन धावसंख्या पोहोचवलेली आहे सात वर माझ्या सोबतीला करण पाटील धावसंख्यांक लेखक आणि पूर्णपणे एस के एंटरटेनमेंटची टीम सज्ज झाली आहे हा खोदून काढायचा प्रयत्न होता फ्लोर लेन टाकला बबलू पाटीलनी आणि बघा मिसफिल्डिंग त्या ठिकाणी पाटील करतोय शोध चेंडूला ऑन रिझन कडे मिसफिल्डिंग झाली आणि तेच कारण ठरलं बॅट्समनने दोन धावा सहज पद्धतीने पूर्ण केल्या आणि पाहता पाहता धावसंख्या इथे जाऊन पोचलेली आहे नऊ वर नाईन ऑन द बोर्ड पुन्हा एकदा गोलंदाज बबलू पाटील क्वीकार वन क्विकर वन गुडलेट होती टप्पा पडला तर चेंडू अँगल प्राप्त करतो आणि फ्लाय सुद्धा झाला रायझिंग डिलिव्हरी फलंदाजाला संभ्रमात टाकलं आणि ही खासियत आहे बबलू पाटीलची सिरीज मॅन पंच्याहत्तर सिरीज घेतल्या आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये हाफ लर लेंथ ब्लॉक डिलिव्हरी होती आणि ड्राईव्ह केलं तर ऑन साईडला बघ आपण पाहू शकता त्या ठिकाणी यशवंत लक्ष्मण पाटील स्टँडच्या समोर खेळाडू कक्ष जो आहे त्याच्यासमोर कवर केलं जात आहे लेफ्टीसाठी मिड विकेट आणि राईटीसाठी डीप कव्हर एक धाव मिळाली धाव संख्या दुहेरी अंकात जाऊन पोचलेली आहे दहावर वन झिरो ऑन द बोर्ड लॉस ऑफ झिरो विदाउट एनी लॉस सुफियान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय पहिला सामना जसं बबलू ने सांगितलं की सकाळी मॉइश्चर असतं त्या कारणाने फोर्टी फाय अबाउट जरी गेला तरी सुद्धा आम्ही फाईट देण्याचा प्रयत्न करू परंतु या ठिकाणी स्त्रीफळाची बल्बने पाहिलं की एस टी दिसताय बरोबर राऊंड लेग चेंडू टाकला फुलर लेनचा आणि डावी एसटी केली ती म्हणजे सुफियान बाद पहिला धक्का लागतोय ते बीस संघाला पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली धाव संख्या आहे एक गडी बाद दहावर वर आमचे डीझे गेले डीझेल टाकायला डीजे एम आनंद मिलिंद नाव फार मोठे आहे आनंद मिलिन म्हणजे एक मोठे संगीतकार अगदी कोयलसी तेरी बोली पासून दिल पिक्चर सुपरहिट गाणी कोयला बेटा खूप काय हिट देणारे आनंद मिलिन आणि आम्हाला डीजे लागलेत लाभलेत ते सापेच्या आनंद मिलिन तर दहा धाव संख्या पहिल्या षटकाची समाप्ती झाली एक गडी बाद झाला मस्तपैकी फुलर लेन टाकला होता बबलू ने तो डिलिशियस विकेट प्राप्त केले आणि आपल्या संघासाठी संजीवनी निर्माण केली अल्पदेबी तगडा खेळाडू विस्फोटक खेळाडू जर तो लागला असता फॉर्म मध्ये राहिला असता तर बबलूने सांगितलं होतं की सुफियान फोर्टी फायच्या अगोदर धाव संख्या घेऊन गेला तर आम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागेल परंतु तसं काय होईल का बघायचं बाकीच्या खेळाडूंमध्ये सुद्धा दमचक आहे नवीन फुलंदा झाला मैदानामध्ये मिस्टर शाकिब शाकिब उल हसन माहिती असेल तुम्हाला बांगलादेशचा कॅप्टन ऑलराऊंडर आणि आय पी एलमध्ये सुद्धा त्याला चांगलं मानधन आहे चांगलं प्राइझिंग मिळालं किंमत वाढली आहे आणि किंमत आपण स्वतः वाढवायची असते आपल्या परफॉर्मन्सनी जसं पॅट कॉमिन्सनी वाढवली मिचेल स्टार्कनी वाढवली क्रिकेटला चांगले दिवस आणि या ठिकाणी मयूर पाटीलचा पहिलाच फुल टॉसला लॉफ केलाय लॉंग ऑनला झेल टिपला जातोय महेश पाटील झेल टिपतोय आणि अजून एक धक्का लागत असताना झेलच्या रूपामध्ये अल्फते बी संघाला लोअर फुलटच होता मोरी पाटील म्हणजे एक यॉर्करचा बादशाह आहे जबरदस्त अष्टपौर्लू क्रिकेटर आहे ओपन क्रिकेट अनेक खेळतोय बबलू पाटील सुद्धा खेळतोय या कुक्से परिसरामध्ये अनेक क्रिकेटर्स असे आहेत की ज्याने अनेक मैदानं गाजवले आहेत अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्यांची गणना होते असे बबलू पाटील आणि आता मयूर पाटील आपण बघितलं ज्याने पहिल्या चोणीतील विकेटची प्राप्ती केली आणि दुसरा धक्का लागला तो ते बी संघाला धाव संख्या स्थिर आहे दहावर वन झिरो ऑन द बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स प्रेक्षक येत आहेत आज मंगळवार आहे कालचा ऐतिहासिक दिवस आणि भोईरपाडा गावचे आमचे सन्मानी मनीषजी भोईर आमचे खास परम मित्र आमच्या मंडळाचे आणि सर्वांचे आणि स्मित सुद्धा त्यांच्या ते नेहमीच असतं मागे जी पी एलमध्ये सुद्धा खूप आम्हाला सहकार्य केलं होतं मनीष भोईरने या आपण येऊ शकता यायचे आपल्याला आपली जागा आमच्या मंचावर आहे हा फक्त ड्राईव्ह केला पुन्हा एकदा फुलर लेन फुल टॉस टाकला आहे वाईड इस लॉंगला थोडंसं फिल्डिंग झालं आणि त्या दरम्यान बघा त्या चुकीला माफी नाही आहे महेश पाटीलच त्या ठिकाणी होते एका धावीचं रूपांतर कन्वर्शन केलं ते दोन धाव्यांमध्ये आणि धाव संख्या पोचलेली आहे बारावर वेलकम मनीषजी भोईर फ्रॉम भोईरगाव आमचे निलेश देसले सरपंच सुद्धा खूप छान मित्र आहेत प्रथम नागरिक पुणे ह्या ग्रामपंचायतीचे धुरा सांभाळतायत सध्या हो फ्लिक ऑफ द रेस्ट मस्त पैकी हा सुद्धा फुला लेंथ होता दिशा दिली फॉरवर्ड वेगाने छत्राचे येतोय फेकी सुद्धा झाली थोडासा वाईट थ्रो आल्या कारणाने दोन धावा सहज अगदी चिक्याच्या वेगाने पूर्ण झाल्या आणि धावसंख्या दोन ने पुढे जात असताना चौदा वर चौदा धावसंख्या दोन गडी बाद पहिला सामना रंगतोय प्रेक्षक निमित्त आहे धनेश चषक दोन हजार चोवीस आयोजक मंडल धनेश शिलन कोकसे आणि सोबतीला आमचे सन्मानिय मार्गदर्शक आधारस्तंभ पांडुरंग सेट धर्मा पाटील यांच्या स्वप्नातली स्पर्धा दरवर्षीप्रमाणेच या स्पर्धेचं स्वरूप पाहू शकता आपण अगदी खूप छान पद्धतीने नियोजनबद्ध आयोजन केले या स्पर्धेसाठी आणि स्पर्धेचा दुसरा दिवस पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त दिशा दिली मयूर पाटील व ते आक्रमण करत नाहीयेत त्याचं कारण म्हणजे मयूर पाटील फुलर लेंथ वापरतोय ब्रह्मास्त्र वापरण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आहे मयूर पाटील फक्त दिशा देत आहेत आणि पुश करून खुश होत असताना फलंदाज धावसंख्या फुलत असताना ती म्हणजे एक नाही पुढे पंधरावर खेळाडू कक्षामध्ये यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्षांमध्ये बसले ते अल्फते बी चे खेळाडू आणि आमच्या उजव्या बाजूला एक खेळाडू कक्ष आहे धर्मा काना पाटील कैलासवासी धर्मा कानो पाटील असं खेळाडू कक्ष उभारलेला आहे तो उजव्या बाजूला म्हणजे दोन्ही पण संघांना अगदी सेपरेशन दिले प्रायव्हसी दिली आहे हो हा रिवतचा पवित्र घेण्याचा प्रयत्न होता लेन पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये मयूरने पाहिलं की स्टान चेंज करतोय फलंदाज त्या ठिकाणी जो रायटी आहे जो लेफ्टिनी स्टाईलने फटकामाचा प्रयत्न करत होता कैलास वसिक धर्मा कान्हो पाटील म्हणजे आमचे सन्मानिय पाणुसे धर्मा पाटील साहेबांचे पितामह जे स्वर्गवासी आहेत त्यांच्याच नावाला उजाळ देण्यासाठी तो खेळाडू कक्ष आणि त्यांच्या सुपुत्रांनी खूप मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे म्हणून तर आम्ही पांडुरसाहेब धर्मा पाटील साहेबांना नेहमीच भिवंडीचे विजय मल्ला म्हणून म्हणतात सोमसाई वराईचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं कर्तृत्व मोठं महान आहे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे संघर्ष करून सिद्ध केलं आहे म्हणतात ना की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं असे आमचे ते मोठे मन असलेले सन्मानीय पांडुसाहेब धर्मा पाटील ज्यांच्या सौजन्याने स्पर्धा पाहतोय दरवर्षीप्रमाणे धन चषक वीस चोवीस आणि आता आम्हाला जोडले जाणार आहेत ज्यांचं आम्ही स्वागत करतोय जीएंशी योगेश पाटील यांचे पितामह मिस्टर योगेश पाटील पी टी सी वॉइस या वेलकम योगी पाटील वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर इन टेनिस क्रिकेट ते जोडले जात आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जे ऐंशी योगेश पाटील काल मस्तपैकी थरारकता निर्माण झाली आणि जे आय माध्यमातून सुद्धा काही बक्षिसं लगावली गेली होती कॉमेंट बॉक्स सौजन्यसुद्धा आहे जी आयशी योगेश पाटील तर चला मैदानामध्ये नवीन षटकासाठी गोलंदाज आकाश दुसऱ्या षटकामध्ये फक्त सहा धावा खर्च केला मयूर पाटीलने हा चेंडू रिवर्सचा पविता घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅकवर्ड स्पेल रिझन कडे त्या ठिकाणी आकाश दोशी झेल टिपतोय विशाल आहे विशाल आणि बाद. ऑलरेडी आलेला आहे बहुतेक मनीष भोईर आलेले आहेत पॉवर तळवली कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये नाणेफिकेचा कोळ करण्यासाठी सन्मानी योगेशजी मागे साहेब आपण मागे नकार राहू या पुढे या आणि आपला हार्दिक स्वागत करतो या मंचावर यायचं आहे आपण आपला हार्दिक स्वागत आपली जागा आमच्या मनात आणि या मंचकावर आहे या वेलकम तर तीन धक्के लागले आतापर्यंत धावसंख्या ती म्हणजे स्थिरावलेली आहे सोळा वर्ष दोन षटकांच्या समाप्तीनंतर सामना चार ओव्हरचा आहे चार षटकांचा आहे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सध्या झाला तो मिस्टर आकाश जोशी कुक्सेंडकडून साऊथ इंड कडून जातोय वेगाने चांगलं रिलीज आणि फुल टॉसला चांगलं ड्राईव्ह केलंय बॉलोच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँडेड मयूर पाटील लाँग हनला कव्हर करतोय एक धाव मिळत असताना धाव संख्या पुढे सतरावर सीमारेषा सांभाळण्यासाठी बघा प्रत्येक चेंडूमध्ये लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे डोकेदुखी असते आणि त्या कारणाने मेहनत घेत आहेत स्पोर्ट्स कुक्से कारण त्यांना माहिती की आपल्याला गावाची अणबान शांत राखायची आहे कारण काल धनेश इलेवन पराजित झाल्यामुळे आज पूर्णपणे जबाबदारी आहे विकी स्पोर्ट्सवर आपले आणब राखण्याची शांत राखण्याची आणि तो प्रयत्न नक्कीच केला जाईल यायला फुलटॉस बॅट कट चायनीज कट लेम कट आणि चेंडू गेला अगदी स्क्रीनच्या जवळ लॉंग स्टॉप रिजांकडे चार धावांसाठी घरी सुद्धा आल्या बघा आकाशामध्ये निरभ्र आकाशामध्ये घरी सुद्धा इथे डोलतायत हिलकाबे घेत आहेत आणि या क्रिकेटचा आनंद घेत असताना धावसंख्या चारने पुढे एकवीस वर फुल टॉस ला उडवलाय बॅकवर्ड रिझनच्या वरून हा भन्नाट वेगाने षटकार ठोकलाय मैदानाच्या बाहेर <laughs> थोडी दिशाहीन बॉलिंग होत असताना लेक्स्टिकला सोडून सोडाना फुलर लेन जर तुम्ही टाकला तर तुम्हाला ह्या चिडूचा समाचार असा घेतलेलाच पाहायला मिळेल मस्तपैकी टायमिंग वापरलं स्विंग अगदी सुरेख होतं फलंदाजाचं फलंदाज त्या ठिकाणी जो षटकार खेचतोय मिस्टर बाझील हा जबरदस्त क्रिकेटर आहे अफलादून क्रिकेटर आहे विस्फोटक क्रिकेटर आहे ज्याला तुम्ही अशा प्रकारचे ज्यूसी टाकू शकत नाही फुलटॉसला भिरकावून दिलं सहा धावांसाठी धावसंख्या पोहोचवली आहे सत्तावीस वर अजून एक फुल टॉस झेलची दाट शक्यता आणि मयुरी पार्ट स्ट्रॉंग हँडेड ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबळ्यातून शिकार निसटणं बाद पतन झालं नवीन फलंदाज अरमान सुपीला जोडला जातोय चार धक्के लागले धावसंख्या संख्या सत्तावीस वर आहे चेतन पाटील सुद्धा दिसतात आपल्याला ग्राउंडमध्ये ज्यांचं सौजन्य टीम साठी सन्मान्य चेतनजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्यांच्या सौजन्याने टीम आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स कुकसे बंधूंच्या नावाने खेळतात विकेट हा चेंडू आणि लॉफ केलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड स्क्रीनच्या वरून सरळ लॉफ्टेड सिक्सर वॉटर शॉट संख्या वेगाने फुलली आहे तेतीस वर खूप महागडं षटक हाताळलं गोलंदाज आकाश जोशीने आकाशला आकाश दाखवलं या षटकामध्ये दोन वेळा आकाश दाखवलं आणि चौकार सुद्धा आला दोन षटकार एक चौकार एक विकेट एक सिंगल दोन विकेट विकेट मिळावल्या परंतु खूप महागड षटक म्हणजे सतरा धावांसाठी हे हाताळ खचऱ्याची घंटा वाजवलीये ती म्हणजे फलंदाज अरमान आणि सुपीने मस्तपैकी कामगिरी ते झाली या षटकामध्ये धावसंख्या पोचली अकरा पूर्ण शून्यच्या वेगाने तेहतीस वर तेतीस धावसंख्या बुबलू पाटील जेव्हा व्यक्त केलं तेव्हा सांगितलं की पंचेचाळीसच्या पार जर धावसंख्या गेली तर आम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागेल अल्पते बी विरुद्ध पाहायचं आपल्याला पंचे पार जाईल का की थांबवतील पंचेचाळीसच्या आतमध्ये ही धावसंख्या त्यासाठी सज्ज झाल्या गोलंदाज मिस्टर करण शेलार चौथ्या षटकासाठी जो उत्तरेकडून येणार नॉर्थ एंड, हायवे एंड, मुंबई नाशिक हायवे मुंबई आग्रा हायवे आणि साऊथने आपल्या मुंबई नागपूर हायवे जातोय आमच्या कल्पेशी पाटील साहेबांच्या बंगल्याजवळून हॅलो पहिल्या चेंडू सिंगलची प्राप्ती वेगाने एक चिकी सिंगल घेतलं धाव संख्या एक अठ्ठावीस सॉरी चौतीस वर सत्तावीस नंतर षटकार आला होता शेवटच्या चेंडूवर आणि ते तीच झाल्या तीन ओव्हर मध्ये आता चेंडूवर चेंडूवरती सिंगल करण शेलार समोर लेफ्ट हँड बॅट्समन अरमान अरमन बहुत बडा अरमान लेके आहे त्याने मस्त पैकी फटका सजवला होता मागे षटकार खेचला होता आल्या आल्या शेवटच्या चेंडू होत्या आकाश जोशीच्या आणि हा डॉट काढलाय गोलंदाज करण शेलारने ऑपस्टिकच्या बाहेर टाकतोय अँगल प्राप्त करतोय राईज करतोय चेंडूला फ्लॅ देतोय टॉस करतोय हा फास्ट अड हाफली स्ट्रेट डाऊनडी ग्राउंड उचललाय लाँग ऑफ चेंडूच्या खाली पोहचतोय तीन फिल्डर पोहोचले होते परंतु चेंडू सुरक्षित लँड झाला तिघांना हुलकावणी दिली टप्पा अगदी सुरक्षित खाली पडला आणि दोन धावा कंप्लीट केल्या अरमानने पाहता पाहता दोन धावा पूर्ण झाल्या चेंडू खूप उंच गेला होता तीन शेतचक धावले होते पण तो झेल कोणी घेतला नाही त्याचं कारण एकमेकांना तुम्ही कॉल देत नाही तो तालमेल तो समतोल तुमच्यामध्ये पाहिजे ते कॉम्बिनेशन तुमच्यामध्ये पाहिजे एस नो वेट कॉल दिला पाहिजे मी घेतो सांगितलं पाहिजे आय विल टेक हूं असं आव्हान द्यायचं असतं समोरच्याला एक चॅलेंज द्यायचं असतं आणि तुमचं कॉन्फिडन्स त्यावेळेला पाहिजे यावेळेला सुद्धा हाफ वॉली पुन्हा त्याच दिसायने लाँग ऑफच्या दिशेने टिका टप्प्याने कवर केले जाते फेकी सुद्धा झाली रस्ता केला धोका होता करण शिलर आता स्ट्राईकला फेकतोय बबलू पाटीलकडे परंतु बघा दोघांना पण हुकाने दिली आणि ही धाव ह्या धावात सुद्धा अगदी वेगाने चित्याच्या चपळाईने आणि चिक्याच्या वेगाने दोन धाव पूर्ण झाल्या मैदानामध्ये पाहता पाहता दोन धावने धावसंख्या पुढे जात असताना अडोतीसवर धावांचा फुलवलाय धावांना पतन होत गेलं परंतु धावा इथे रोखता आल्या नाहीये त्याचं कारण की तिसऱ्या षटकामध्ये आकाशवरती जे जा आक्रमण झालं सतत धावा खेचल्या ठोकल्या त्याच धावाने या धावांचा आलेख वेगाने उंचावला हा करण शेलारचा हा वेगवान होता चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ असताना चेंडू खाली राहिला बॉडी लाईनला आदळतोय आणि सिली पॉइंटला चेतन पाटील कव्हर करेपर्यंत एक सिंगल चिकी बाईसच्या रूपामध्ये लेग बाईस पंच अभिजित सावंत सरांचा इशारा लेग बाई धाव संख्या एकोणचाळीस वर प्रतीक्षा एंटरप्राइजेसमध्ये प्रेक्षकांची प्रतीक्षा करतोय आम्ही तिथे प्रेक्षक अजून नाही आहेत पण येतीलच कलाशवासी स्पुती स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक नाही आहेत टॉससाठी या पॉवर तळवळीचा कॅप्टन वेर आर यू कम फास्ट ऑलरेडी आमचे मनीष भोईर आलेले आहेत भोईरगावचे कॅप्टन यावेळेला जागा बनवली आणि फटका सुद्धा बनवला डाव्या हाताने कव्हर करण्याचा प्रयत्न राहुल शेलारने अशा कच पद्धतीने कव्हरिंग करणं म्हणजे चुकीचं ठरलं चौकार आला स्क्वेअर ऑफ द विकेट झोन कडे आणि पाहता पाहता प्रेक्षक सर्व चार निदारी षटकाची समाप्ती झाली पहिली इनिंग समाप्त झाली धावसंख्या उभी केली अल्फो ते बी संघाने जवळपास धावा फोर्टी थ्री आणि चव्वेचाळीस धावांचं मोठं आव्हान सेट केलं अकरा पूर्णांक शून्यच्या वेगाने जावं लागेल ते म्हणजे विकी स्पोर्ट कुक्से संघाला आज सामना जिंकण्यासाठी टार्गेट फोर्टी फोर टू विन विदिन ट्वेंटी फोर डेलिवर्स फॉर टीम ऑफ विकी स्पोर्ट कुक्से सन्मानित जुबेर शेख भाई आणि हमीदजी खलीफा सेठ आम्ही आपणास विनंती करतो की आपण टॉससाठी या पावर तलवली विरुद्ध भुईरगाव असा सामना रंगणार आहे त्यासाठी आम्ही टॉस करतोय हमीदजी खलीफा आणि जुबेर शेख यांच्या शुभ असते आपल्या टॉस बॉक्समध्ये दोन मान्यवर क्या काका का? अमित काका आणि जुबेरभाई या पाहुणे आमचे आजचे टॉस करतायत टॉस बॉक्समध्ये हेड कॉल बाय तलवली बट टॉस विन्स बाय भोईरगाव आय थिंक सो so. काटा आलेला आहे यस टेल आलेला आहे काका पण असं नसतं अमित भाई पण सुद्धा भाई चला थोडासा वेळ आहे आपल्याकडे दिसतंय मनीष टॉस जिंकला आहे काय निर्णय सकाळचं क्षेत्र क्षेत्रक्षण करू पूर्ण टीम आली आहे हा येत आहेत पोरं जवळच आहे ग्राउंड प्रॅक्टिस कशी होते तेवीस चोवीसच्या अंगामध्ये स्पेशली मागच्या वर्षीपेक्षा काय बदल केला आहे प्रॅक्टिसच्या सिस्टममध्ये संघ एकदम चांगली का कामगिरी करतो आहे सलग आम्ही चार टुर्नामेंट झाले असेल निघताना क्वार्टर फायनलचा नावून हारतोय आता या टुर्नामेंटमध्ये बघू था चांगली प्रयत्न करू धनेश चषक कधी जिंकला आहे धनेश चषक नाही जिंकला जिंकण्याचा प्रयत्न करू काय वाटतं या परिसरामध्ये असा कोणता संघ तुम्हाला एकदम बेस्ट ऑफ बेस्ट वाटतो ज्याचा तुम्ही आदर्श घेऊन खेळता या भिवंडी तालुक्यात तर गोरसई आणि आमच्या पडगामध्ये जर विकिस फुट कुकसे आहे तो संघ खेळते सुद्धा टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता बॅटिंग बॅटिंगलाच आता उतरायचंय किती टार्गेट सेट करू इच्छिता की जेणेकरून तुम्हाला चांगली फाईट निर्माण करता येईल फिफ्टी प्लस का ट्राय कर तुमच्या संघामधला असा कोण असा हुकमीचा खेळाडू आहे जो तुम्ही ज्याच्यात पूर्ण निर्भर राहू शकता और वे हे नियोजन कसं वाटतं दिनेश चशकाचं दरवर्षीप्रमाणे काय बदल वाटतो ह्या वर्षी दिनेश का जो हर बार ऑर्गनाईज़ सबसे अच्छा रहता है ग्राउंड भी बहुत अच्छा है उनका खेलने ज्यादा मजा आता आप पूरे दुनिया में और ये टेनिस क्रिकेट में किसको सबसे अच्छा पसंद करते हो कौन सा क्रिकेटर ऐसा है क्रिकेटर ऐसा कुछ होता है <laughs> ओके टॉस बॉक्स मध्ये बातमी अशी भोईरगावचे कॅप्टन टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला फील्डिंगचा पहिल्या सत्रामध्ये ते फिल्डिंग करते आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले ते म्हणजे तलावली संघाला पॉवर तलावली तर आपण ओळूया जे एन सी कॉमेडी स्टुडिओमध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर योगी पाटील जे जे एन सीचेच पप्पा आहेत आणि बेस्ट कॉमेंटेटर फ्रॉम पी टी सी आहेत वो टू यू यो, योगी सर थँक्यू 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 सो मच नमस्कार so कारवे सर गुड मॉर्निंग सुभप्रभात वक्रतुंड महाकाय काय कोणी समप्रभात निर्विघ्नम कुरुमे दे सर्व कार्यशू सर्वदा आज गणपती पप्पांना नमन करून मात्र आजच्या दिवसाच्या खेळाला आपण या सुरुवात करतोय चांगली फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली दरम्यान माजी उपसरपंच ग्रामपंचायत खुशीचे ऋषिकेश भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल की आपण व्यासपीठावरती एवढं आपण व्हावं प्रत्येकी अकरा धावांची सरासरी राखायची आहे ती म्हणजे विकिसभर खुशी संघाला सर्वाधिक जास्त धाव संख्या आपण जर पाहिली तर ब्राझीलच्या बॅटमधून पाहिले आपण पंधरा आणि आता मात्र सलामीच जोडी बबलू पाटील आणि महेश पाटील पहिला चेंडू हवेच खेळला आहे आणि या ठिकाणी थोडीशी विकेट आपण जर पाहिली तर बबलू पाटील जी धोक्यात होती परंतु गलीचा जो फिल्डर होता त्याच्या मात्र पुढे जाऊन चेंडू या ठिकाणी सेफ लँडिंग झाला आणि पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव बबलू पाटीलच्या वतीने पाहायला म्हणाले षटकाला सुरुवात करत असताना ठिकाणी या गोलंदाज साकीब चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही आहे कारण दोन्ही संघ जर पाहिले आपण अल्फदे आणि विकिसपुर कुक्षी संघ जर पडगा टेनिस क्रीडमधील एक जबरदस्त अनुभवी संघ आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र या दोन संघामध्ये मात्र थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे चव्वेचाळीस धावांचा वाजता पाठलाख पाव कशा रीतीने मात्र केला जाईल राऊंड द विकेट नाला मिडवच्या डोक्यावर जबरदस्त फटका महेश पाणीचा बाटमधून पाहायला मिळतो चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल झाला आहे आणि निघून जाईल एका टप्प्याच्या साहाय्यान चार धामांसाठी चौकार गुणगान करणारे संगीत डीजे च्या माध्यमातून ऐकतो परंतु या ठिकाणी फुलटॉस वरती काय जबरदस्त फटका महेश ने एक्झिटिव्ह केला परफेक्टली फिल्डिंग त्यांनी मात्र हेरली होती बिडॉनला जर आपण बीट केलं तर मात्र ते मोठा फटका आपण प्राप्त करू शकतोय आणि तोच फटका मात्र पाहायला आपला आता मात्र पावला जर बापर इन्साईड आउटचा फटका डान्स इन ट्रॅक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चिडून निघून जाईल चार दाबांसाठी सौकार आपण पाहतो आणि जेव्हा जेव्हा महेश पाटील लई मध्ये असतो तेव्हा तेव्हा त्याचे फडके पाहण्यासारखे असतात पहिला चौकार पाहिला आपण लॉंगॉनच्या दिशेने दुसरा आपण अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू मात्र निघून गेला लोअर फुटा चेंडू टर्न केला लाँगॉन चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल सिंगल धाव चांगली सुरुवात पॉवर पावरप्रेच्या षटकामध्ये विकिस खुश संघाची आपण पाहतोय आणि तसंही या खेळपट्टीवरती या मैदानावरती विकिस खूप संघाचा परफॉर्मन्स जर पाहिला तर खूपच चांगल्याप्रमाणे आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो मित्र म्हणेन की दहा स्पर्धांपैकी आठ स्पर्धा या विकिस बोट संघाच्या नावावरती असतील असं एवढं जवळिक नातं या मैदानाचं आणि विकिसमोर खुक्ष संघाचा आहे आणि तो संघ आता मात्र या ठिकाणी धडेश चषकामध्ये खेळत असताना दहा धावा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या पुन्हा एकदा फटक्या हवेत केला बबलू पाटीलनं वरती फिल्डर आहे आणि जास्त काही बबलू पाटील या सामन्यामध्ये योगदान देऊ शकला नाहीये शून्यावरती मात्र आय एक धाबेचं त्याने योगदान दिलं आणि पहिला धक्का लागत असताना विकिस खुक्षी संघाला रिप्ले जर पाहिलं तर कुठेतरी या पावलांचा वापर बबलू पाटीलने केला थोडंसं बागफुटला गेलं आणि त्यानंतर पहा सॉफने फक्त मात्र त्या ठिकाणी या चेंडूला ड्राईव्ह केलं पूर्ण ताकदीना स्ट्रोक त्याने खेळला नाही आणि त्याचमुळे लॉंगॉनवरती जो फिल्डर होता त्याच्या चेंडूमध्ये चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला एक जालं विनलं गुलांदाज साकीबनं बबलूच्या विरोधात आणि त्या जाल्यामध्ये मात्र अडकला गेला एक मोठी विकेट सालफते पडकी संघानं प्राप्त केली दहा या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का जुने पहिल्या षटकात खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या नवीन फलंदाज येतो तिसऱ्या क्रमांकावरती शुभम शेलार शुभम सुद्धा या सत्रामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि विकिस्पर् कुकच्या संघाचा जर आपण विचार केला तर सात क्रमांकापर्यंत त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे बबलू पाटील बाद झाला तर काय झालं शुभम सांगतो की मी या संघाची जबाबदारी घेणार महेश चांगला टचमध्ये आहे दोन चौकर्त्याच्या बाटमधून आतापर्यंत आपण पाहिले विकेट पुन्हा एकदा हो हाफ ट्रॅकर खराब लेन्थ होती पूल गेला आणि चेंडूला सहा धाबांसाठी षटकार खराब चेंडूची फेकी पाहिली आपण अगदी हाफ ट्रॅकर अर्ध्या खिलपट्टीवर चेंडूची हाताळणी साकीबच्या वतीने पाहायला मिळाली आणि असे चेंडू जर तुम्ही शुभमला जर हाताळले तर शुभमच्या डोळ्यावरती पट्टी जरी बांधली तरी सुद्धा तो फटका हा एक्झिट्यू करू शकतोय एवढा इझिली चेंडू त्याच्यासाठी मात्र हाताला साकीब आणि त्याच्यावरती मात्र सहा धावा शुभमनं वसूल गेल्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो एक गडी बाद झाल्यानंतर सोळा धावा दहा फलक्यावरती लागल्या गेल्या चौवीच्या धावांचा पाठलाग करत असताना विकी प्रतुक्ष संघ दरम्यान आमचे मित्र टेनिस क्रिकेटमधील एक जुनं आवाज आपण म्हणू शकतो व्हॉइस ऑफ भोपरचे विनोद पाटील सरांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही आज पूर्ण दिवसभर या स्पर्धेतून या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहात तुमचं या धनेश चष्कामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोळा धाबा दाफलक्यावरती अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी आहे तीन षटक म्हणजे अर्थात अठरा चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि अठरा चेंडूमध्ये विजयासाठी आपण जर धाबांचा विचार केला या ठिकाणी तर आवश्यकता आहे ती म्हणजे अठ्ठावीस दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो सुफ्यान शेख वेल कमी खर्च करा आजचा जो आमचा जो शेड्यूल आहे तो आम्हाला आज कम्प्लीट करायचा आहे एकूण बारा संघ तुम्ही आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहणार आहात खालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला तीन संघाने जबरदस्त कामगिरी केली त्यामध्ये श्रीरामस्फोट जांभूलपाडा संघ असेल चिरोबा आशिरा संघ असेल अल्फ त्यानंतर गणेश वाफाळे बी संघ असेल आणि आज पाहूया कुठले संघ मात्र क्वालिफाय करतील अठरा चेंडू अठ्ठावीसची आवश्यकता सुप्याचे चेंडू हातामध्ये आपण पाहतोय या चेंडूची लाईन चांगली होती परंतु कुणीतरी ऑफिकच्या बाहेर मात्र चेंडू मात्र जाताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचानी दंडित केलं या ठिकाणी गोलंदाजाला इट इज व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केले हो हो क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न महेशच्या वतीने आपण पाहतोय परंतु सरळ चेंडू एस टी रेषिकाच्या मात्र चेंडू हातामध्ये निघून गेला हा सामना असा वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच शेवटच्या ओव्हरपर्यंत एक क्लोज फ्री होणार आहे त्यात काही शंका नाही आहे कारण अल्पते संघसुद्धा मात्र सहजासहजी हा सामना सोडणार नाही आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र चार परफेक्ट प्रॉपर गोलंदाज आहेत त्यापैकी सुशांतला आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये फुलटॉस चेंडू आहे जबरदस्त फटका लाँग ऑफ दिशेने मात्र ड्राईव्ह केला फिल्डर डीप मध्ये चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली परंतु फेक होत असताना दोन धाबा तिथे मात्र सहज इझिली मात्र तिथे पूर्ण केल्या तर मोठा फटका येत असेल तर तुम्ही सिंगल डबलवरती वर टाकू शकता तुमचा धाव फलक हलत ठेवू शकता ज्या जो संघाने मात्र कुठेतरी गोलंदाजावरती प्रेशर येतो असतो आणि एखाद दुसरा तो नक्कीच खराब हातालत असतो त्याच्यावरती तुम्ही प्रहार करू शकता पुन्हा आता मात्र फुलटॉस एक्स्ट्रा कवरला खूपच छान ड्राईव्ह गॅपमध्ये आहे कुठला फिल्डर ड्रीप मध्ये नाहीये जो पर्यंत शत्रश चेंडू परती पोहोचतोय तोपर्यंत चेंडू मात्र नक्कीच चेंडूला दर्शन घडवलं महेश पाटील चार धाबांचं जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक आणि या तशी वैशिष्ट्य आपण जर महेश पाटील तर पाहिलं तर क्लास खेळणं त्याचा मात्र हा पहिला वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या बाटमधून मात्र हा जबरदस्त क्लास पाहायला आपल्याला पहा किती खूप मोठं गॅप पाहिला आपण आणि आज खरोखरच महेश पाटीलची जबरदस्त बॅटिंग पाहतो तिसरा चौकार त्याच्या बाटमधून आतापर्यंत येत असताना वैयक्तिक आपण जर विचार केला तर पंधरा धावसंख्येवरती गेलो चोवीस धाबांचा पाठलाग करत असताना पुन्हा त्याच दिवशीने परंतु हा फटका मिस्टामिक हवेत आहे डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग अफ वरती आहे चूक होणार नाहीये पकडला जाईल आणि लागेल पण खूपचे सांगायला हा दुसरा धक्का आपण रिप्ले पाहू शकाल या ठिकाणी कशा रीतीने मात्र महेश पाटील बाद झाला थोडासा मात्र चेंडू जो होता मात्र थोडासा स्ट्रेकवरती लागला आणि त्याच्यानंतर उंची चिडू जास्त मिळाली आणि वारिश लॉंगला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाही दरम्यान या स्पर्धेची आधारस्तंभ प्रणेते यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्पर्धा पाहता मित्रांनो ओमसाई वारा अध्यक्ष सन्मान्य पांडुरंगी धर्मा पाटील साहेबांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम तशी क्रिकेट म्हटलं तर पांढुरजी धर्मापाटील साहेबांच्या नसा नसात आहे हे सांगणं एवढं होऊ शकत नाही आहे सर्वांनाच माहिती आहे क्रिकेटचे वेडे आहेत क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि स्वतः क्रिकेटर होते अनेक स्पर्धा त्यांनीसुद्धा मात्र एका काळामध्ये गाजवल्या हो त्यावेळी जे हनुमान कुक्षे या संघानं तो संघ खेळायचा परंतु आज त्यांच्या मुळाच्या नावानं भेवंडे तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये नक्कीच धनेशिराव कुठे संघाचं नाव गाजतो या फुल्टॉस अगदी य सरळ बॅटल लॉफ केलाय जवळपास लॉंगॉनचा फिल्डर मिडॉनवरती येऊन चेंडा फेक करतोय तो परत एक धाव तिथे ते पूर्ण केली नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आलाय मयूर पाटील मयूरनं मात्र पहिल्या चेंडूवरती आपलं स्वतःच खातं उघडलं आणि संघाची धावतो की आता मात्र पोचते चोवीस या आकड्यावरती म्हणजे अजूनही विचार केला तर तेरा चेंडूचा केले बाकी आहे वीस धावांची गरज जबरदस्त स्पेल सुफियानकडनं आपण पाहिलं त्याला सफलता मिळाली महेश पाटीलच्या रुपानं आणि या षटकामध्ये फक्त त्याने धाबा खर्च केले आठ दोन षटकांची समाप्ती चोवीस धाबा धाव येणारे बारा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आता मात्र वीस धाबांची गरज असेल ज्यावेळी ढाबाला सुरुवात झाली त्यावेळी अकराच्या सरासरीने धाबा जोडायच्या होत्या परंतु आता दोन षटकांचा खेळ पाहिल्यानंतर दहाच्या सरासरीने त्या धाबा पण कुक्षेंगाला मात्र जोडायच्या आहेत आणि दोन फलंदाचा विचार जर केला तर मात्र अगदी स्ट्रॉंगली बॅटर आता मात्र खेलपट्टीवरती आहेत शुभम शिलार एकीकडे त्याच्या बॅटमधनं आता पडता आपण एक षटकार पाहिला मयूर पाटील आलेला आहे त्याला एक चेंडू त्याने फेस केला त्या चेंडूवरती एक धाव त्यांनी जोडली आणि आता मात्र बारा चेंडूमध्ये वीस धावांच्या होऊ शकता आजच्या दिवसातील पहिल्याच सामना अजूनही पाहिला तर भारतीय विलेनुसार जर पाहिलं तर दहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि अजूनही मात्र आंघाळा गारवास फर्स्ट इथे मात्र नक्कीच जाणवतोय कारण हव्यालाचा दिवसा है 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 जे दिवस आहेत त्यात मात्र इथे आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगानं अगदी क्रिकेटसाठी पोषक वातावरण असलं आपण हे दृश्य इथे मात्र अनुभवतोय पंच स्क्वेअरचे पंच अभिजित सावंत सर आपण सुनीत थोडस आपण थोडस स्क्वेअर या कारण ओके okay, ओके okay. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुफी खर्च करा अल्पते तुम्हाला खेल सुरू करायचा आहे लेफ्ट विकेटरपी चेंडू फटका हाबेत खेळलाय उंची जास्त आणि जे जा अंतर कापायचं होतं मयूर पाटीलला ते अंतर सुद्धा कापलं आणि चेंडूला पाठवलं ते काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून साधान साठी षटकार मयुर मयूर बॅट मधून पाहायला मिळाला ज्या फडक्याची अत्यंत विक्री स्फोट खूप संघाला आवश्यकता होती तो फडका अगदी सहजपणे सजवला अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परफेक्टली मात्र टायमिंग मिडलिंग खूप छान झाली लॉंगॉनच्या फिल्डर न चेंडूला मात्र इथे थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु त्याच्या अवकाशा बाहेर चेंडू होता आणि त्याचमुळे अगदी त्याला स्पर्श करून चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालं आणि दहा फलकामध्ये आता मात्र वेग वाढताना आपण पाहतोय तब्बल तीस धावा लागल्या गेल्या आता मात्र खेचून मारला औन साईडला फिल्डर आहे तर मिडविडच्या दिशेनं एकच जाव तिथे मात्र जुडली जाईल दरम्यान तिथे शुभागमन झालेलं आहे त्यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला स्फोट सायकल देण्यात आलेली आहे कुकची गावचे समाजसेवक विश्वनाथ गंगाराम पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे आपलं अजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत खराब चेंडू फुलटाचा आहे फुलटॉल वसूल के जाईल जुनियर उस्मान पाटील अर्थात शुभम शिलारचा पाठोदाला हा दुसरा मॅक्सिमम इट इज नो बॉल वन प्लस सिक्स सात धाबा आणि यानंतर चेंडू असेल हिट परंतु फिरिईट चेंडूवरती मोठा फटका सोजू शकला ना शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला डॉट चेंडू जे सांगता तिथे मात्र पाहिला म्हणजे फडक्यावरती धाबा लागल्या गेल्या एकूण दोन गडी बाद अडतीस धाबा म्हणजे विजयासाठी अजूनही सहा धाब्यांची आवश्यकता आहे कधीचित आज सामना यास ओव्हरमध्ये फिनिश होऊ शकतो ज्या अनुषंगाने शुभम बॅटिंग करतोय उंची जास्त मिळाली या फटकेला फिल्डर आहे डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतो आणि अतिशय चांगल्या प्रमाणात त्यांनी झेल पकडला अतिशय चांगली कॅचिंग पाहिले आपण आणि अशा रीतीनं विकिस पण खूपच्या सकाळला लागणार आहात तिसरा धक्का कुठेतरी त्याचा मानस होतो की आयोजकांचा वेल इथे मात्र नक्कीच वाचवला जाईल ज्या अनुषंगाने याच ओव्हरमध्ये त्यांनी हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच म्हणतात ना अति काही संकट आहे ते हे दृश्य आपण तिथे पाहिलं आणि अखेर फलंदाज शुभमशिलावर मात्र बाद झाला परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्यांनी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे केलं दोन षटकरांच्या साह्यानं आपल्या संघाला बाराधामांचं योगदान दिलं आणि पाचव्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज चेतन पाटील येतोय तुम्ही आठ चेंडूचा केले बाकी आहे आठ चेंडूमध्ये विजयासाठी सहा धाबांची आवश्यकता आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा आम्ही स्टॅमिंग फटका हवेत केल्या परंतु क्षेत्रशिला मात्र नक्कीच अव्वाकाच्या बाहेर हात जेल होता त्यांच्या पुढे चेंडू येऊन असे प्लॅनिंग झालं आणि तो पर्यंत दोन धाबा तिथे मात्र अतिशय चांगल्याप्रमाणे प्रमाणे जोडल्या गेल्या दोन धावांना धा फलक्यावरती धाबा लागले गेला एकोणचाळीस सव्वेचाळीस धाबांचा पाठला करत असताना विकिस पण संघ कुठेही डगमगला नाहीये चांगल्या प्रमाणे खेळलं त्याच्या वतीनं पाहायला म्हणाला बबलू पाटीलला थोडंसं निराश केला परंतु इतर फलंदाजाने योग्य कार्य खराब कार्यक्षण आणि छेंडो लॉंग स्टॉप सिमेर बाहेर जात असताना हा विजयाचा सौकार चेतन पाटीलच्या बाटमधून पाहायला मिळतो कॉंग्रॅच्युलेशन विकी फोटुक्क अल्फते पडगे बी टीम आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाट चालू आमच्या आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा चला केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं हँडशेक केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे कारण या स्पर्धेची शिस्तबद्धता आहे प्रत्येक संघाला